प्रतीक बीड्स, चल आपण फील्ड अरेंज करून घ्या. गणपती बाप्पाला वंदन करतो आणि वळतोय समालोचन कार्याकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यगोडी समप्रभ निर्विघ्नम कुरुमी देव सर्व कार्यशिव सर्वदा प्रणम्य शीर्षा देव गौरीपुत्र विनायकम भक्ता वास स्मरे नित्यम माईष कामार्थकम सिद्धी. 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणपती बाप्पाला वंदन करून तमाम विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायाण आम्ही वंदन करतोय. प्रतीप चंद्र लेखे व वर्धिष्ण विश्व वंदिता शाह सुनो शिव शैषा मुद्रा भद्राय जयते. त्यांच्या राजमुद्रेवरती कोरीवे दोन ओळी आहेत. सन्मानी आदरणीय शैलेशजी राकामोका यांचं शुभ आगमन झालंय. माझी नगरसेवक त्यांचा मी शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय आपण VIP डायसरून स्थानपन्न व्हा. तर इथे मात्र छत्रपती शिवरायण मानाचा मुद्रा करतोय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर युग प्रवर्तक नूतन सृष्टी प्रस्थापक स्वराज्य संस्थापक सुराज्य शासक श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि तमाम क्रीडा रसिकांचं शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि वळतोय समालोचन कार्याकडे. चला ओपनिंग पेअर पाठवायचं प्लीज. टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक तारे सितारे आज आमदार चषक 2022 दैदीप्यमान आयोजनामध्ये सहभाग घेतील. चला ओपनिंग पेअर आणि ट्वेल्थ मॅन दोन्ही संघाचा इथे आलेला आहे. प्रतीक बीड्स विपक्ष आमदार 11 असा मॅच आपण बघतोय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नावेद भाय प्रतीक बीड्स विपक्ष आमदार 11 आमदार 11 संघाचा ट्वेल्थ मॅन. आमदार 11 ट्वेल्थ मॅन इकडे इथे यायचंय प्लीज. आमदार 11 संघाचा 12 पाठवायचा याची नोंद घ्या. चला आमदार 11 आपला ट्वेल्थ मॅन पाठवायचा प्लीज. डिसिप्लिन फॉलो करा थोडस विनंती असेल. सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात कृष्णा सातपुते आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय मुन्ना शेख. टेनिस क्रिकेट विश्वातील मोठे खेळाडू अनेक वर्ष अनेक क्षेत्रामध्ये छान अप्रतिम खेळीने मात्र तमाम थँक्यू डिझे. प्रदीप गोलंदाजी मार्गवर पहिला चेंडू कृष्ण सातपुते ऑन साईक. पहिला चेंडू कृष्णा मात्र सरळ कव्हर रिझन मधनं खेळतोय. चौकार गुड स्टार्ट. प्रदीपचा पहिला चेंडू आणि कृष्ण सातपुतीच्या फळीत नेतोय सुरेख चौकार. दुसरा चेंडू राईट आम ओवर द विकेट. फुलटॉस यावेळेला खोदून काढण्याचा प्रश्न मिडॉलला मात्र फील्ड केलं जाईल. दोन्ही खेळाडूमध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. झाडाखाली थोडे बसलेले त्यांना मी विनंती करतोय थोडस मागे राहा. आपण प्रदीप राईट आम ओवर द विकेट. तिसरा चेंडू यावेळेला मिडॉनच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा बाहेर. कृष्ण ऑन अ फायर. पहिला चेंडू कव्हर रिझनला एक्झिक्यूट केला. थोडस फंबल झालं तिथे चौकार आला आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती कृष्णा बरसला. इथे
टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठा खेळाडू आहे आणि त्याचप्रमाणे इथे मात्र आपली आक्रमकता दाखवतोय। आक्रमकता आणि संयम यांचा मिश्रण तुम्हाला मात्र एक उच्च खेळी प्रदान करतं आणि इथे मात्र 8 धावा ऑन द बोर्ड, 3 चेंडूंचा खेळ संपलाय। प्रदीप जो आलाय त्याच्यावरती मात्र हल्ला चढवलाय। बघूया चौथा चेंडू, अतिशय सुरेगीन साइड आउट शॉट, चेंडू पुनः जातो सीमा रेषा पार, अतिशय अद्भुत, सुपर मैग्निफिसेंट, काबिले तारीफ फलंदाजी बघायला मिळते। 103 नंबरचा चौकार आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली 12 वरती, 4 चेंडूंचा खेळ संपलाय। आज मात्र कृष्णा सातपुते आपला ट्रेडमार्क, आपली झाकिया, आपलं ट्रेलर, आपली हुकूमत, आपली ताकद दाखवतोय प्रदीपच्या अगेन्स्ट। आणि टॉस जिंकल्यानंतर शतरक्षणाने इथे 4 चेंडू आणि 12 धावा, सुपर मॅग्निफिसंट बॅटिंग। पुढचा चेंडू अतिशय सुरेख यावेळेला कव्हरला खेळलाय, 100 स्टॉप, गुड फिल्डिंग। दोन्ही संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत, अस्तित्वाची लढाई, मानाची टूर्नामेंट, सन्मानाचा चषक, 2022 आमदार दैदिप्य मानाचा सोहळा आणि प्रदीप अंतिम चेंडू घेऊन फलटास होता। एंट्रीच्या वरनं चेंडूला एक सक्कवरला ट्रॅव्हल केलाय, इथे मात्र वन्स बाउन सीमा पार जातोय। एंड ऑफ द फ्रेशवर विदाउट लॉस 16 ऑन द बोर्ड, यश डिझे तो खास राजू पाटील आला नावत होते चर्चा गावा गावात एकच वादा आमचा राजू दादा। थैंक यू सुपर अप्रतिम बल्लेबाजी, मैदान के हर कोने में अपनी हुकूमत को दिखाते हुए कृष्णा सातपुते। आगाज का भी अच्छा किया है लेकिन समय ये कहता है कि अगर आप आगाज अच्छा करते हो अंजाम कितना अच्छा कर लोगे। स्टार्ट अच्छी की इज नो डाउट, वेल बिगनिंग इज अ हाफ सक्सेस कहा जाता है। यहाँ पर बेहतरीन बल्लेबाजी का नजराना पेश किया, 6 गेंदे फेस की और 16 रन बनाए। मुन्ना से कोबा देखने को मिलेगा ऑन साइक में, और इधर प्रतीक बिट्स की तरफ से गेंदबाजी के लिए संदीप। सुपर मैच है, एक तरफ संदीप आए हैं गेंदबाजी के लिए और नंबर दूसरा पावर प्ले का, और मुन्ना से जिन्होंने 6 गेंदे 9 सेकंड से देखी है अब आएंगे बल्लेबाजी के लिए। तमाम क्रीड़ा प्रेमियों को एक उत्सुकता की कि दहनु की इस सरजमी पर, इस पावन धरा पर टेनिस क्रिकेट विश्व के स्टारकास देखने को मिलेंगे, और आज वो समय आ चुका है जहां पर बेहतरीन बल्लेबाजी अच्छी गेंदबाजी के बीच में चलेगा जद्दोजहद, कशमकश। काफी अच्छी और काफी बड़ा मैच है ये। मिस्टर संदीप बढ़ते हुए रनों के ग्राफ को रोकने का प्रयास करेंगे ऑन साइड में। अब देखेंगे बाद के बल्लेबाजी के लिए मिडॉम, इस बीच अगली गेंद यहां पर उठाना चाहते थे गेंद, मिस टाइम शॉट, यस नो, बड़ी मसली जाल में, कृष्णा बैक टू पवेलियन। यस दिस वे और न्यूमैन योगेश पेनकर, जैसे मैंने पहले कहा था कि आगाज अगर आप अच्छा कर ले तो अंजाम तक पहुंचना होगा, यानी कि 36 जो गेंदे हैं जो आपको दी गई वहां तक आपको खेलना होगा। एक परिपक्वता जिसे कहा जाता है, एक मैच्योर बल्लेबाज समय के साथ में ढलना जो सीखेगा, जीवन की इस लड़ाई में वही जीतेगा। कठिनाइयों के दौर में जो देरियों के साथ में आगे बढ़ेगा, दुनिया उनको सराखों पे बिठाएगी। यहां पर 18 रन, लॉस ऑफ 1 विकेट, योगेश पेनकर एक संयमी बल्लेबाज माना जाता है, एक बेहतरीन कप्तान माना जाता है, वही ऑन स्ट्राइक पर योगेश पेनकर ऑन स्ट्राइक। इस बार सम्मान दिया गुड सेंसिबल क्रिकेट, जब हम इंटरनेशनल मैचेस देखते वहां पर एक प्रैक्टिस मैच जरूर खेली जाती है, उसका हिसाब है एटमॉस्फेयर के साथ में आप कितना कंसंट्रेट करते हो। यहां पर योगेश पेनकर बहुत सारे देशों में जाके खेल चुके, पूरे महाराष्ट्र में, भारत में खेल चुके, तो अनुभव उनके पास है, परिपक्वता उनके पास है। सिंगल लेके स्ट्राइक को रोटेट किया, 19 लॉस ऑफ 1 विकेट, मुन्ना ऑन स्ट्राइक जो ओपनिंग के लिए आए हैं। सामने संदीप जिन्होंने एक उपलब्धि हासिल की यहां पर, मुन्ना से एक बैक टू पवेलियन। ऑफ साइड की गेंद थी, वहां पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में तालमेल नहीं, बैट गेंद बैट बैट को ब्रश करती हुई दूसरा बड़ा मछली जाल में फंसती हुई, यस डिज़े।
तालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा, महाराष्ट्रात महा तालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा, थैंक यू न्यू मैन सुनील खरडे नगर को बिलोंग करते यहाँ पर आए हैं आमदार ट्रॉफी में दो बड़ी विकेट इस समय डगआउट में, चिंताएं जरूर बीच मैदान में नजर आएंगी योगेश्वर सुनील के बीच में, अब साझेदारी पनपना चाहिए क्योंकि स्टार्ट अच्छा गया था कृष्णा सातपुते ने लेकिन बड़ी शॉट की तलाश में विकेट गिर यहाँ पर मुन्ना शेख भी अपने गेम को नहीं कर पाए, विकेट उनका भी गया, दो विकेटों के नुकसान पर इस समय स्कोर कार्ड के परंस है 19 रन, न्यू मैन सुनील आए हैं बात के बल्लेबाज को प्रमोट किया संदीप उपलब्धि हासिल कराते और ब्रेक थ्रू दिलाने में माहिर बल्लेबाज गेंदबाज इस बार अक्रॉस द लाइन बैड क्रिकेट जिसे कहते हैं, पैड और बैड के बीच में गिनती, ये क्या हो रहा है यहां पर, कंसंट्रेशन में कमी है दोस्तों, एकाग्रता वो ताकत है जो आप सात समुद्र पार यहां से देख सकते हो, हवा में उड़ सकते हो, पानी के ऊपर तैर सकते हो, अगर कंसंट्रेशन आपके पास है जीवन हो या फिर क्रिकेट, अगर एकाग्रता को आपने अपना लिया तो भाई आपके दिन अच्छे आगे, अच्छी गेंदबाजी संदीप पहले ओवर में रन आए थे वहां पर कंजूसी गेंदबाजी, गुड कम बैकिंग संदीप ऑन बॉलिंग मार्क, इस बार शॉर्ट गेंद काफी शॉर्ट गेंद मौका दिया इस समय और यह खेल दिया संदीप ने बेहतरीन सुनील के बल्ले से आता हुआ बिग ब्लास्ट चटकार डिज से, थैंक यू विकेट के ऊपर कोई भी मीटिंग नहीं करेगा ध्यान में रखे प्लीज, विकेट वरती कोणी टीम मीटिंग करायची नाही लक्षात ठेवायचं आहे, एंड ऑफ द सेकंड ओवर 25 लॉस ऑफ टू विकेट, पहले ओवर में 16 रन आए थे उसके बाद में दो विकेट चटका लेकिन आखिरी गेंद काफी शॉट डाली थी और मौका था सुनील के पास कि ताकत को दिखाने का और यहां पर उन्होंने खेल दिया फाइनली के ऊपर से एक लाजवाब सिक्सर, न्यू मान आया है गेंदबाजी के लिए प्रदीप चिरू ने पहला ओवर डाला था, अतिशय सुरेख द्वंद्व आपण बघतोय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा पहिल्या षटकानंतर 16 दुसऱ्या षटकानंतर 9 धावा टोटल एंड ऑफ द सेकंड ओवर 25 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये, इथे मात्र योगेश या पर आशापुरा ज्वेलर्स के माध्यम से एटीएम ओपन हो चुका है और सिक्सर अगर यहां पर झड़ते हैं योगेश पेनकर तो उनके लिए 500 ₹500 का कैश प्राइज दिया जाएगा आशापुरा ज्वेलर्स के माध्यम से, और यहां पर स्विच इट बेहतरीन शॉट गेंद वंस बाउंस सी मार रेशा पार चौकार डी से, थैंक यू 29 हवा झाल्यात योगेश पेंडकर स्विच हिट खेळतोय चंडूला सीमा पार चौकार खेळताना मी संयम आणि आक्रमकता यांचा समन्वय साधेन आणि इथे मात्र आमदार 11 संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जाणार मेसेज पाठवतोय, अतिशय सुरेख तारे सितारे आज मात्र या प्रांगणामध्ये खेळताना दिसतील आणि तमाम खेळाडूंची उत्सुकता होती आमच्या डहाणूवासियांना आज मात्र दाखल झाल्या तिथे, आपण बघतो 29 हवा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत, 13 चेंडूंचा खेळ संपलाय, मुन्ना शेख आणि कृष्णा सातपुते तंबूच्या आसऱ्याला परतल्यात, पुढचा चेंडू अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख वाईड यॉर्कर गुड बॉलिंग मिस्टर प्रदीप, संघर्ष हा तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये दिसला पाहिजे मित्रांनो, ऊर्जेचा स्रोत हा खऱ्या अर्थाने या सामन्याचा थरार वाढवला पाहिजेत, पुढचा चेंडू इथे मात्र एनपीच्या वरन चेंडूला एक सक्का वरला खेळतोय षटकार आणि इथे मात्र आपण बघतोय येत आहेत थँक्यू 35 हवा ऑन द बोर्ड लागल्या गेले आहेत आशापुरा ज्वेलर्सच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक होतं षटकार इथे आल्यानंतर आपण बघतोय 35 हवा धावफळकावर रडार मध्ये चेंडू होता आणि इथे मात्र योगेश पेनकरनं सुरेखरित्या त्याला इन साइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं लिलया फेकून दिलाय सरल लॉंग अपच्या वरनं षटकार
35वा प्रदीप तैयार होते पुनश एक बाजुने संयमी इनिंग खेलता मिस्टर योगेश पेनकर शपल जाला बैकवर्ड टॉस क्यों लेग रीजन निवडला इथे मात्र वन्स बाउंड टू बाउंड सीमा पार योगेश पेनकर नावाचा ब्रांडेड चौकार थैंक यू धाव संख्य सहा ने फ्लाय झाले चार ने फ्लाय झाले जाऊन पोहोचले 39 इथे मात्र अप ड्राइव चेडू वेगाने लॉन्ग अपला ट्रॅव्हल केलाय धाव संख्या सिंगल ने काउंट होईल आणि पोहोचेल धाव संख्या 40 वरती अतिशय सुरेख द्वंद्व आपण बघतोय एक जबरदस्त संघर्ष आज आमदार चषक 2022 च्या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये भव्यश क्रीडा नगरीमध्ये आपण बघतोय ते मात्र सुनील खरडे बघतोय ऑन साइकल एका बाजूने प्रदीप गोलंदाजी मार्गवर प्रतीक बीट्स कडनं अतिशय सुरेख एक लॉन्ग आपला मात्र झेल आणि सुनील खरटेच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम डीजे थैंक यू न्यू मैन धनंजय भिंताड़े पुणे बिलॉन्ग करना खेलाड़ू मैदान आत मे आला धनंजय धावा तिथे 40 षटक अपन बगता है तीन षटक समाप्ति नर 40वा धफलकर लगता है अतिशय अप्रतिम मैच रोनक प्लाईवुड के तरफ से टीम ओपन हो चुका है अब तीन बड़े हिट अगर आप लगाते हो तो आपको इनामी राशि दी जाएगी 2100 रुपए 2100 रौनक प्लाईवुड अगर हैट्रिक सिक्सर आप लगाते हो सिक्स इन द रॉ मिलेंगे 2100 रुपए का कैश प्राइज एंड ऑफ द थर्ड ओवर 40 रन लॉस ऑफ 3 विकेट वाड़ा मैच न्यू मैन आए धनंजय बिंताड़े मैन फ्रॉम पुणे सुपर मुकाबला और गेंदबाजी के लिए एक बार फिर संदीप को बुलाया गया है जिन्होंने 2 विकेट चटकाए थे कप्तान ने विश्वास दर्शाया है मिस्टर संदीप के ऊपर एक तरफ योगेश पेनकर दूसरी तरफ धनंजय भिंताड़े एंड ऑफ द थर्ड ओवर 40 रन 3 विकेटों के नुकसान पर काफी बड़ा मैच है बड़ा मुकाबला और देखना है संदीप जिन्होंने झांकी अपनी घातकता दिखाई थी वही आए हैं गेंदबाजी के लिए 40 रन हो चुके हैं इस बीच अगली गेंद पुलटास गेंदी सीधे बल्ले से खेला है गेंद को डाउन द ग्राउंड सिंगल रन जरूर मिलेगी 41 रन हो चुके हैं स्कोर कार्ड के पर एक जबरदस्त तगड़ा मुकाबला हम देख रहे हैं लाजवाब मुकाबला पाटिल नेटवर्क के द्वारा लाइव टेलीकास्ट हम देख रहे हैं 41 रन हो चुके हैं मिस्टर संदीप तैयार एक बार फिर इस ओवर की अगली गेंद बहुत ही बढ़िया ब्लॉक में गेंद थी ऑन ड्राइव के रूप में खेला मिड ऑन में खिलाड़ी तैनात सिंगल ही मिलेगा अच्छी लेंथ लाइन कहते ना कि बल्लेबाज सामने कौन है वो मैं नहीं जानता मैं मेरी गेंदबाजी की झांकियां दिखाऊंगा और बल्लेबाज वही सोचेंगे कि भाई गेंद कौन डाल रहा है पता नहीं गेंद अगर खराब आती है या फिर रडार में आती है बड़ा शॉट हमें खेलना है सोच होनी चाहिए दोनों खिलाड़ियों की स्कोर कार्ड के ऊपर 42 संदीप एक बार फिर हमसे दूर जाते हुए यहां पर बड़ा शॉट मारने का प्रयास और ये संदीप की तीसरी ओहो क्या छोड़ा यहां पर मौका मिला योगेश पेनकर को सन्मानी महोदय युवराज जी जसवाल सर शुभ आगमन सूरज जी जसवाल सर शुभ आगमन मी शब्द फुलाने हार्दिक स्वागत करते है वेलकम सूरज जी जसवाल सर षटकार षटकार सूरज जसवाल सर जब भी आते वी आई पी डाइस के ऊपर अगर 3 हैट्रिक सेट कर लगाते हो तो 2500 2500 की कैश प्राइज दी जाएगी इस बार हल्के हाथों से गेंद को खेला है सिर्फ टाइमिंग किया गेंद जाते हुए बैकवर्ड टॉस की ओर लेकिन मिड विकेट के बीच में जब तक थ्रू करेंगे सिंगल का इजाफा एक तरफ रौनक प्लाईवुड की तरफ से 2100 रुपए का कैश प्राइज है
सूरज जी जयसवाल सर ने अपने एटीएम को ओपन किया और 2500 का प्राइज रखा गया है, यानी कि अगर आप इन द सिक्स इन द रॉ खेलते हो तो जायज है, आप बहुत सारी इनामी राशि जीत सकते हो। तैयार एक बार फिर मिस्टर संदीप सामने योगेश पेनकर, यहां पर सिर्फ टाइमिंग किया योगेश ने, रिवर्स गेंद को खेलते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई। इन चार रनों के सारे स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर कार्ड के पर 48 रन हो चुके, ओवर नंबर चौथा चल रहा है। बड़े लक्ष्य की तरफ बढ़ने का जो प्रयास है, नौ गेंदे फेस की और लगभग 22 रन बनाए हैं मिस्टर योगेश पेनकर, नाम बढ़ाए और काम भी बड़ा करते हुए। सुपर बॉल बैटिंग यहां पर मिस्टर योगेश पेनकर के द्वारा, और एक तरफ बेहतरीन गेंदबाजी संदीप ने की है, मौका भी था कैच को लपकने का, कैच को छोड़ा है उन्होंने। इस बार लॉफ्ट करना चाहते थे गेंद को, गेंद जाते हुए एक बार फिर मिड विकेट रीजन में, जब तक इनको फील्ड करेंगे सिंगल ही मिलेगी। इस सिंगल के सारे स्कोर पहुंचता हुआ 49 रन। कहते ना खोल दे पंख मेरे, कहता है परिंदा अभी उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, पूरा आसमां बाकी है, लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझे नादान, जितनी गहराई अंदर है बाहर उतना ही तूफान बाकी है। एस्ट इज थैंक यू। इसके बाद में जो मैच होगा राधे 11 बनाम सागर 11, जैसे यहां पे पांचों ओवर खत्म हो जाते हैं आप रिपोर्टिंग करेंगे, बोट टीम कैप्टन राधे 11 विपक्ष सागर 11 नेक्स्ट मैच, जैसे ही पांचवा ओवर खत्म हो जाता है आप यहां पर रिपोर्टिंग करोगे। देखना एक बार फिर तैयार होते हुए यहां पर गेंदबाजी के लिए सचिन, 49 धावा झाल्या धावफलकावर, चार षटकांच्या समाप्तीनंतर 12.25 सरासरीने इथे धावा येत आहेत। योगेश पेनकर बहरा मध्ये फलंदाजी करतोय आणि सचिन आलाय गोलंदाजी मार्कवर, राइट आर्म ओवर द विकेट अक्रॉस द लाइन, हॉरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ मिड विकेट रिजनला, तद्वर धावा मिळते सिंगल 5-0। 50 धावा झाल्या, टाळ्यांच्या गजरामध्ये डगआउट मध्ये स्वागत होणं गरजेचं असेल ह्या 50 धावांचं, टाळ्यांचा गजर आपण बघतोय। अजूनही 11 चेंडूंचा खेळ शेष आहे, एक अप्रतिम संघर्ष, अतिशय सुरेख बॅटल, अप्रतिम द्वंद्व आपण निहाळतोय। सचिन इस बार गेंद थोडीशी नीचे, सुंदर गोलंदाजी बघायला मिळते सचिन कडनं, राईट आर्म ओवर द विकेटचा मारा आहे। धनंजय आपण बघतोय, धनंजय भिंताडे ऑन स्ट्राइकलाय, पुण्याला बिलॉंग करणार असा खेळाडू आज मात्र ऑन स्ट्राइकला दिसतोय। पुढचा चेंडू ते मात्र बेट केलं गेलं आणि चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न आहे, मिडॉनला फक्त मिळेल एकदा 51 धावा। आशाफरा ज्वेलर्स की तरफ से हॅट्रिक सिक्सर अगर आप लगाते हो तो मिलेंगे 2100 रुपए का कैश प्राइज, आशाफरा ज्वेलर्स की तरफ से 2100 रुपए का कैश प्राइज यहां पर अनाउंसमेंट किया गया है। योगेश पेनकर, ओहो यहां पर डबल माइंड, पहिल्यांदा विचार केला होता योगेश पेनकरने, यावेळी इनसाइड आउटचा फटका गेल्यानंतर मात्र बॅक ऑफ द गोल्डन चेंडू आणि बाउंस झाला, त्यानंतर हॉरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथपर्यंत चेंडूने आपलं काम केलं होतं डॉट बॉल। पुढचा चेंडू ते मात्र आपण बघतोय प्लम मध्ये पकडला गेला, योगेश पेनकरच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम। टीचे थैंक यू। चला मी पुनः अनाउंसमेंट करतो नेक्स्ट मैच साठी, राधे 11 विपक्ष सागर 11 नेक्स्ट बैटल, सागर 11 विरोधात राधे 11 नेक्स्ट मैच असेल दोन्ही संघाच्या संघनायकाने, इथे मात्र रिपोर्टिंग करायची याची आपण दक्षता घ्या। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, हा तुम्हाला ऑफिशियल कॉल असेल, इथे येऊन मात्र तुम्ही आपली उपस्थिती नोंदवायची, रिपोर्टिंग करायचं आहे।
पूर्णतः ब्रेक लावला गेलाय सचिन यांच्या गोलंदाजीमध्ये. आपण बघतोय पाच चेंडू हाताळलेले आहेत, फक्त दोन धावा दिलेल्या आहेत. स्पीड ब्रेकरचं काम करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाज कसा असावा डेथ ओव्हरमध्ये हे दाखवताना मिस्टर सचिन आणि रेड टी शर्ट परिधान केल्यानंतर नक्कीच डेंजरस आहे वेळेला आमदार इलेव्हन संघासाठी. न्यू मॅन आलाय मैदानाच्या आतमध्ये तुषार ऑन स्ट्राईक. आपण बघतोय अंतिम चेंडू असेल पाचव्या षटकातील. तुषार इथून मात्र गिअर बदलावा लागेल कारण धावसंख्या आपण बघतोय 51 धावा. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे जतीन किने मात्र खूप चांगल्या पद्धतीने ओहो ताकद जास्त लावण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा कट झालाय. सूर्य गोलंदाजी सचिन. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती फक्त 51 धावा. अंतिम सहा चेंडू खूप महत्वाचे आहेत. इथून मात्र आमदार इलेव्हन संघाला गिअर बदलावा लागेल. यस डीजे थँक्यू 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 डीजे. राधे इलेव्हन विपक्ष सागर इलेव्हन. चला या टॉस साठी विनंती असेल इथे रिपोर्टिंग करायचं आहे. कुठला संघ विचारून घ्या. सागर इलेव्हन संघाचे संगणक वेळेवर आलेले आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही विशेष आभार मानतोय सागर इलेव्हन संगणक. तर राधे इलेव्हन संघ तुम्ही यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि तिथे टॉस साठी एक अनुभवी समालोचक दीपकजी संकेसरन आम्ही इन्व्हाइट करतोय. तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक धावा येतो स्कोर कार्ड वरती फक्त 51. दोन धावा दिल्या फक्त पाचव्या षटकामध्ये. आखरी काफी महत्वपूर्ण ओव्हर होगा ये. प्रतीक बिट्स की तरफ से राहुल को बुलाया है. राधे इलेवन टीम के कप्तान प्लीज टॉस के लिए आ जाए. 51 ऑन द बोर्ड एंड ऑफ द फाइव ओवर. यहां पर बढ़ती हुई रफ्तार को रोकने में जो अहम रोल अदा किया मिस्टर सचिन ने काबिले तारीफ प्रशंसा के पात्र गेंदबाजी. अब राहुल को बुलाया है आखिरी छह गेंदों के लिए. अद्भुत गेंदबाजी का नमूना पेश किया बड़े शॉट की तलाश में और लगातार डॉट बॉल खेले गए. थोड़ा सा प्रेशर इस समय आमदार इलेवन के पक्ष की तरफ. न्यू मैन राहुल आए हैं गेंदबाजी के लिए. पटकी हुई गेंद थी यहां पर ऑन साइड में खेलना चाहते थे. यस नो विकेट इज गॉन. और यहां पर धनंजय भिंताड़े बैक टू पवेलियन. विवेक शेलर खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी. विवेक शेलर खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी. न्यूमॅन जॉन्टी पाच चेंडूंचा खेळ शेष आहे और धावाय तिथे फक्त 51. राधे इलेव्हन टीम के कप्तान टॉस के लिए आजा प्लीज. काफी अच्छी गेंदबाजी मिस्टर राहुल और सचिन के द्वारा. जॉन्टी आए हैं अब उमर इलेवन से जो खेलते हैं. यहां पर देखना है किस तरह से बल्लेबाजी करेंगे आखिरी पांच ओवर में जॉन्टी. अच्छी गेंदबाजी रफ्तार के साथ में गेंद नीचे भी रह रही है. बड़े शॉट की तलाश में आप जाते हैं और ऐसी गेंद अगर यहां पर गिरती है तो जायज है थोड़ा सा प्रेशर कन्वर्ट होगा. सचिन ने जिस तरह से खूबियां बिखरने का काम किया उसके नक्शे कदम पे चलते हुए राहुल और लगातार डॉट और बिंदी गेंद इस समय आमदार इलेवन टीम के खेमे में थोड़ी सी चिंताएं बढ़ाता हुआ. आखिरी चार गेंदों में लगभग दो तीन बड़े शॉट की तलाश होगी बल्लेबाजों को. इस बार बहुत ही बढ़िया बैकफुट पे गए. स्क्वायर ऑफ द विकेट लाजवाब शॉट गेंद बाउंड्री लाइन के बाहर. यस डीजे थैंक यू डबल फाइव 55 ऑन द बोर्ड और आखिरी तीन गेंदे. मौका था जॉन्टी के पास और बैकफुट पे गए. कट शॉट को इजाद किया गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाद चार रन के लिए. इस बीच देखना इस ओवर की चौथी गेंद. दूरवाले छोर से जरूर प्रयास करेंगे यहां पर राहुल सामने जॉन्टी.
यहां पर चेंज ऑफ द पेस था, गेंद को धीमा रखा था, एक्स्ट्रा कवर में वहां पर खिलाड़ी मौजूद है। अच्छी फील्डिंग का नजराना, सुपर, दो रन जरूर मिलेंगे इस समय, 57 रन, पूरी ताकत को दिखाते हुए लॉन्ग ऑफ के खिलाड़ी एक्स्ट्रा कवर के रीजन को कवर करते हुए दर्शन, अद्भुत, सुपर, 57 रन। आखिरी दो गेंदे, जॉन्टी को तलाश होगी बड़े शॉट की और राहुल को तलाश होगी एक डॉट बॉल की। इस बार लॉब किया गेंद को, जॉन्टी ऑन अ फायर, सही समय के पर बड़ा शॉट। कहते हैं ना, कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में साथ खड़ा वही बल्लेबाज बड़ा। यस डिज है मच्छी समाज बड़ा जिगर बाज नहीं करा चकोनी राम चसीना, आहे मच्छी समाज बड़ा जिगर बाज नहीं करा चकोनी राम चसीना। थैंक यू डिज है 63 ऑन द बोर्ड, लास्ट आखिरी गेंद, ऑल इज वेल दैट एंड्स वेल, मिस्टर जॉन्टी ऑन अ फायर। इस बार भी गेंद लॉन्ग अप के ऊपर से, थैंक यू डिजे, और आखिरी गेंद के ऊपर बेहतरीन सिक्सर जड़ के, स्कोर इस समय होता है 69, 70 रनों का लक्ष्य यहां पर रखा गया है। और आशापुरा ज्वेलर्स की तरफ से यहां पर कोई भी अगर जो हमारे क्रीडा प्रेमी है कैच को लपकते तो उनको लिए उनके लिए 200 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। राधे 11 इधे मात्र अपन कॉमेंट्री बॉक्स मध्य तब्दीली करते है, सागर 11 संघ आला है, राधे 11 संघाच्या संघाने इथे यायचे आणि आपण ऐकणार आहोत एक गोड अनुभवी आवाज मिस्टर दीपक जी संके सरांचा। वळवी आपण डीजे कडे आणि येऊया दीपक जी संके सरांकडे। यस चला सागर इलेव्हनचे कर्णधार मगासपासून मी राधे 11 कॉल करतोय आपण यायचंय। आम्ही अगोदर सांगितलं की 6 षटकाचा जेव्हा ब्रेक होतोय तेव्हा बाकी तुम्हाला नाणेफेक करायचे, तर प्रत्येकाने सहकार्य करा। राधे 11 संघाचा कर्णधार आमच्याशी संपर्क करायचा, ह्यानंतर तो बाकी आपला सामना आणि तत्पूर्वी सांगेल की 30 मिनिटांमध्ये आपल्याला मॅचेस करायच्या। आपण बघितलं टेनिस क्रिकेट मधलं मोठं विश्व, मोठं द्विज्व खेळाडू पडलं कृष्णा सातपुते आणि पहिल्या षटकामध्ये सुंदर खेळी केली, त्यानंतर बाकी आणि नंतर मुन्ना शेख बिलॉन फ्रॉम नाशिक। मुन्ना शेख विषयी मी एवढं सांगेन, मुन्ना शेख विषयी तुम्हाला मी सांगेन की 2017 मी पीडीडीच्या मैदानावर मॅच खेळवलं होतं सनसुरा युवा चषक, तेव्हा उस्मानपूरच्या साईडमधून तो खेळ आला होता आणि उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक मुन्ना शेखने घेतलं होतं। तो मैदान होतं पीडीटी जिथे आपण बघतो पालघर डाऊन स्पोर्ट्स स्टेडियम, तारापूर एमआरसीमध्ये मोठं ग्राउंड बघायला मिळते, तिथे बाकी उत्कृष्ट गोलंदाज नवीन कश्यप हा पेस गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक तिकडे घेतलं होतं आपल्या डहाणू तालुक्यातला तुमच्या ग्रामीण गावातला प्रीतम बारी ह्याने मॅन ऑफ द सिरीज घेतलं होतं। अतिशय रंगतदार सामना आणि मोठे खेळाडू तुम्हाला एक सांगतो, मॅन ऑफ द सिरीज जेव्हा असते ना तर प्रत्येकाच्या खेळाडूकडे एक त्याचं गुणलेखक असतो, त्यांच्याकडे कॅल्क्युलेशन किसको मॅन ऑफ द सिरीज द्या जाएगा, थोडीशी देखील पासिटी करता येत नाहीये, तर निश्चितच एक चांगला डन बघायला मिळते। आणि आता बाकी विजयासाठी धावा हव्यात त्या 70 धावा। ओके यस, आज बाकी सर्व पाहुणे कलाकार येतात, प्रत्येकाचा आदर सन्मान करावा लागतो, थोडंसं उशीर होतो म्हणून आमच्या प्रेक्षक रसिका माया प्रेक्षकांचं फ्रंदे होतं, धन्यवाद मानलं। सर आमचे परम मित्र आहेत समाजक अजित बारी यांचे विवेक बारी हे आले, त्यांचं देखील आम्ही शब्दसमूहाने इथे स्वागत करतोय। तत्पूर्वी एक प्रेक्षकांसाठी एक आनंदाची गोष्ट सांगेल, जर तुम्ही 2 हातांमध्ये कॅच पकडला तर तुम्हाला आशापुरा ज्वेलर्सकडून 200 रुपयाचं पारितोषिक, तो कॅच पकडायचा इकडे आपण यायचं कॅमेरा शॉटचे 200 रुपयाचं पारितोषिक घ्यायचं आणि एका हाताने वन हँडीज कॅच घेतलाय तर फेविकॉल का मजबूत जोड है जिनकी तरफ से रोनक प्लाउड जिनकी तरफ से आपको 200 रुपये का इनाम, एक हाथ में कैच पकड़ देगा। आज बाकी तुम्हारे बक्षीस वर्षअप दिला जाता है। अड़ी जयसवाल जी अपना क्या प्राइस रहेगा, क्योंकि जयसवाल जी क्या लगाएंगे हैट्रिक पे 2500
ओके या जी आमचे निश्चितच मोठं तुम्हाला बघायला मिळतो, ज्यांच्याकडून यशवंत साहेब आमचे आहेत त्यांच्याकडून हॅट्रिक षटकार जर मारला तर तुम्हाला बाकी 2500 रुपयाचं पारितोषिक त्यांचं नाव आहे ते म्हणजे निश्चितच सूरज नंदलाल जसवाल हे आमच्या व्हेजिटेरियन भाजीपाल्याचे फळाचे उत्कृष्ट व्यापारी डहाणू बोईसर असोया तुम्हाला शिवाजीनगर चांगला फ्रेश माल दिला जाईल। आणि आज बघायला लागतं की 2000 रुपये 2000 लोक आमचं हे लाईव्ह बघतात कारण बक्षिसाचं वर्ष लागतो। आज बाकी पैशाची आतषबाजी केली चांगलं क्रिकेट बघायला मिळतं आज पाहुण्यांचं कलाकारांचं जर आपण तुम्ही लावणी घ्या कारण आपण पुणा सांगली कोल्हापूरचे खेळाडू बघतात त्या साईडचं फड वाजून द्या की असे ढोलकं थाप पडली पाहिजे तर 5 बोटाने वाजलं पाहिजे लोकांनी म्हणजे कहां का डीजे है तो दीपेश का डीजे या कहां का बंद है ते डहाणू का छोरा असं सांगायला पाहिजे काय फलंदाज। आणि निश्चितच कृष्णा तुझं मी कौतुक का करेन माहिती आहे का, आल्याला तू लोकांचं कौतुक केलं की एवढ्या सरसरट्या उन्हामध्ये एवढे प्रेक्षक बघायला मिळाले म्हणूनच तर कृष्णा सातपुते हा जगजत्तामध्ये मोठा खेळाडू मानला जातो। लोक काय सांगतात असंख्य खेळाडू आहेत, एक मुरुबाईचा तुझा परम मित्र आहे कृष्णा त्याने देखील मेसेज पाठवला की त्यांना माझा नमस्कार सांगा। असंख्य मित्र आहेत कृष्णा, कृष्णाला काही फोटो देतात काही त्यांच्यावर निबंध लिहितात काही काही त्यांच्यावर कविता लिहितात असा टेनिस क्रिकेटला मोठा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो। आता बाकी जो आपण सामना बघतोय तो निश्चितच मोठा सामना पाहतो आजच्या दिवसातला प्रज्योत आणि एलेक्स बिलकुल हॅट्रिक के ऊपर आपके तरफ से रखा जाएगा 2100 रुपया रोनक प्लाउड फेवर कॉल का मजबूत जोड है त्यांच्याकडे तुम्हाला दिला जाईल। रजत आणि एलेक्स हे दोन सलामीची गोळी आपल्या चुकीला पुढचा चेंडू हा चोरट्यांचा पहिला चेंडू टाकला जातो शॉर्ट मिडांच्या डिसेलला इथे बाकी सेव्ह करेपर्यंत फलकावर धावसंख्या 1 ने इथे बाकी थोडासा खराब तो केला जातो पण चांगली बॅकिंग तुम्हाला बघायला मिळते। एक प्रोफेशनल खेळ व्यवसाय क्रिकेटपटू कसे असावे टेनिस क्रिकेटमध्ये आपण हे व्यवसाय क्रिकेटपटू बघायला मिळतो जे निश्चितच वर्षभर कोणत्या ना कोणत्या मैदानावरती महाराष्ट्राच्या परदेशामध्ये दौरे करत असतात आणि खेळत असतात। एक प्रोफेशनलपणा माणसाने आपला कसा दाखवायचा हे बाकी तुम्हाला इकडे बघायला मिळते। 70 धावा विजयासाठी करायचे आहेत आणि सलामीची जोडी बघतो ते म्हणजे आपण रजत आणि एलेक्स एलेक्स बाकी करतो आणि आता गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो तो रजत मुंडे हा देखील एक नावाजलेला गोलंदाज राजेश तुरटे माफ करा एक अतिशय नावाजलेला गोलंदाज पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू काय गोलंदाजी बघायला मिळते। शेन वॉन निकल गए मगर यहां पे रह चुके अनेक आठवड्याला मेमोरीज दिले जातात काय गोलंदाज पाहिले तो आपण या डहाणू तालुक्यातला आमचं जय जॉन्टी नावाचं कौतुक करायला पाहिजे जसं वैभव साम्राज्य बघायला मिळते। निश्चितच मी कृष्णाला सांगितलं की एकदा तरी त्या गोलंदाजा तुम्ही बघा तुम्ही देखील त्या गोलंदाजा प्रेमात पडतील। हा इथे बाकी संदर्श जोरदार अपील केलं जाते निश्चित चेंडू लेक्स्टनच्या बाहेर जातो पुढे सफर खेळण्यासाठी गेला चेंडू पुढे खेचला गेला निश्चितच मोठं संघर्ष तुम्हाला बघायला मिळते। 70 धावा म्हणजे शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या ना तिथे बाकी धावाला आकार मिळाला। एक मोठे महाराष्ट्राच्या धर्तीवरले मोठे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात आमदार 11 संघाकडनं इथे बाकी डेलिब्रेट आहे नो डाऊट त्यांनी प्लेईंगची ॲक्शन केलेली नाही मिळत निश्चितच मोठे पंच तुम्हाला बघायला शोहेब म्हटलं की MCAची पंचगिरी देऊन आलेले आहेत अजून तो रिझल्ट यायचं बाकी आहे। एक मोठा नावाजलेला पंच तुम्हाला आमच्या चिंचणू गावातला बघायला मिळतो डहाणू तालुक्याला पंच तुम्हाला बघायला मिळतोय आणि आता बाकी विजयासाठी 70 धावा इथे करायचे आपण बघतोय तो म्हणजे निश्चितच आमदार चषक डहाणू आमदार चषक प्रतीक बिडस यांच्याकडे पाहायला बघतोय बॅकफुटला गेला चेंडू टॅप केला जातो सरळ चेंडू जातोय तो बाकी पॉईंटच्या रिझनला एक बाकी एकावर फक्त समाधान मानावं लागत जाते। परिपक्वता कशी असावं ना अनुभवाचा भांडार कसं असावं हे तुम्हाला पाहायला मिळते। एक मोठी रंगतदार आजच्या मैदानावर तुम्हाला बघायला यानंतर बाकी राधे 11 संघाचे कर्णधार थोडीशी येतात कळलं की स्टेशनवर तर उतरलेत आता येईपर्यंत ही मॅच संपेपर्यंत आपण नाणेफेक करणार आहोत। प्रेक्षक आणि लाईव्ह 2000 लोक बघतात पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या षटक राऊंड विकेट मारा करतोय इथे बॅक बॅक मोठा फटका मारण्याच्या नाव यावेळी बाकी थोडासा पेस्ट टाकला जातोय तर अशी चतुर परिवर्तन करतो आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो निश्चितच राजेश सोरटे एक अनुभवाचा भांडार ज्या गोलंदाज असंख्य मैदानं गाजवलेत असंख्य टुर्नामेंट ज्याने आपल्या गोलंदाजी नावावर केलं नाव कोरलंय असा हा महाराष्ट्राचा धुवधार गोलंदाज आज तुम्हाला बघायला मिळतो। पुन्हा राजेश सोरटे गोलंदाजी करतोय समोर फलंदाज डावकर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय इथे बाकी सरळ चेंडू पडत सरळ निघून जातो ह्याला म्हटलं जातं ना कसं पैलू पाडायचं कशा पहिले चेंडू हाताळायचं हे बघायला मिळतं आणि प्रोफेशनल कसं बघायला मिळतंय जाऊया पुन्हा डीजेकडे हा चला आमदार 11 संघातून कोणीही जर हॅट्रिक घेतली तर आमचं डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला बाकी 2500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। नवनाथ सोन
सोनकले ह्यांच्याकडनं कासामध्ये बिलॉन्ग करतात ते. नवनाथ सोनकले निश्चित तुमचं कौतुक करीन. या युट्यूबच्या माध्यमातून जे असंख्य बक्षिसं तुम्ही आतापर्यंत स्पर्धेमध्ये लावतायत आणि त्यांना देखील लाडाने योगेश पेंडकर असं हाक मारलं जात आहे. सुरेश जयस्वालच्याकडे प्रत्येक विकेटसाठी पाचशे. हा हा इथे बघा चेंडू टाटा लॉंगच्या रिझल्ट इथे बघा अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. सहा धावा आपल्या संघासाठी वाचवतात. जे नवा की हातामध्ये इथं सुटला जातोय. तेव्हा तुम्ही बघू शकता जसं डाऊट आलं तर आपण इकडे बाकी हंपायरला बघायला सांगू शकतात. थर्ड हंपायर नाही आहे पण एखादा डिसिजन जर डाऊट असेल तुम्ही मंगेशशी विचारा. मंगेश तिकडे आहेत काय डिसिजन आहेत मगासपर्यंत त्यांना वाटलं तर इथे बाकी तिसरे हंपायर देऊ शकता. यस सर यायचं आहे. बाकी त्याने कोणी बोलू नका. बाकीच्या बाजू हटा प्लीज. राग मावू नका कारण मला सांगितलं ते मी कामं करणार आहेत. कोणी चुकचूक करू नका ते डिसिजन देतील तो मान्य करावा लागेल. तत्पूर्वी जाऊया आपल्या 70 धाव विजयासाठी करण्याच्या फलका. धावसंख्या आतापर्यंत पहिल्या षटकात 2 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला पाहायला मिळते. काय आयोजन केलं गेलं आज थोडासा उशिरा संघाला की आमचे येणारे पाहुणे संघ बाहेर होणार. षटकार नाही आहे. चला प्रेक्षक काही सांगतील हो त्यांना तर कधी दिसलं काही खरं आवडलं का वाटतं. आपण म्हणता एखादा सावळी मुलगी दिसते की सांगतो काय सुंदर कन्या आहे असं म्हटलं जाते. तशा पद्धतीची आवड प्रत्येकाची असू शकते. दरम्यान धावसंख्या निघते ती 3 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय सुंदर आयोजन बघायला मिळते या डहाणू तालुक्यात. पहिल्यांदा डहाणू तालुक्यात आता बाकी बघायला मिळतो. नाझीम गुल्ली हो हो मोना सिसी संजान का शोर आहे. 18 साल पहिने मैंने DYFI म्हणून देखा था. क्या गेनबाजी आहे काय अस्त्र वस्त्र किती नाव. दक्षिण आफ्रिकेत गेला तिकडे ते क्रिकेटमध्ये नाव कमवलं असं हा नाझीम गुल्ली तुम्हाला बघायला मिळतो. हो इथे बाकी चेंडू पडला तर सरळ फेकला जातोय. सरळ जातोय मिड विकेट डोक्यावर. 6 धावा. नाझीम गुल्लीचे असंख्य पराक्रम आपण पाहिलेत. असंख्य गोलंदाजी बघ त्याच्याबरोबर मी एकाजून एका गोलंदाजाचं नाव घेतलं. मी सतत त्यांच्या 2 वर्ष DYFI 18 वर्षापूर्वी तिथे 1 लाखाची मॅच व्हायची तेव्हा त्यांचं समालोचन केलं आणि तेव्हा जो मी पाहिला आहे तो निश्चितच पाहिला खेळाडू त्याच्यावर निलेश कांडू हा एक ऑफस्पिनर आपण बघितलाय. पुन्हा नाझीम गुल्ली गोलंदाजी करतोय. इथे बाकी थोडंसं लो फुट इथे बघा टटल रिस्क केलं की थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये खराब एक धावतो बघायला चेडूच्या पाठीमागे खेळ जाईपर्यंत धावसंख्या होते ती 11 धावा फरकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. 70 धावा विजयासाठी एक व्यावसायिक क्रिकेटपटू कसे असावे टेनिस क्रिकेटमधलं हे तुम्हाला दर्शन बघायला मिळते. तर निश्चितच कौतुक आहे. आज बाकी मोठमोठे हिरे या मैदानावर आपलं पैलू पाडतील आणि आपण सांगितलं की हॅट्रिक षटकार जर मारलं तर सूरज जयस्वाल ह्यांच्याकडनं 2500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक विकेटवर देण्यात येणार आहे याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे. चला उशीर करू नका. 30 मिनिटांमध्ये बाकी तुम्हाला 6 षटकं करायचे. आजपर्यंत आम्ही शेवटच्या संध्याकाळपर्यंत जे सामने खेळले 6-6 षटकाचेच झालेत. तर तिथेच करा संघ कोणता आहे असं शेवटी टाईम इज मनी आणि वेळेला प्रत्येकाला न्याय देऊ त्याला आपण न्याय द्यायचं आहे. संघ कोणाचा आहे जे नियम आहेत ते आपण पालनत्व करायला एकदा. पुन्हा नाझीम गुल्ली गोलंदाजी करतो. समोर फलंदाजा येतो रजत. हा इथे बाकी चेंडू खेळला जातो शॉर्ट ऑफ मिडअपच्या दिशेला. इथे बाकी थोडीशी फ्लम्बिंग होते. चेंडू पडला तर थोडंसं वरती येतोय. तर ते धावसंख्या 1 वरती आणि धावसंख्या पोचते ती 12. मोठी जबाबदारी असणारे रजत आणि ॲलेक्स हे 2 फलामीचे फलंदाज यांच्यावर खूप मोठी जबाबदारी. पॉवर प्लेचं षटक तुम्हाला बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू मध्ये डिफ्यू होतात. त्यानंतर बाकी 3 खेळाडू नंतर बाकी 5-4 कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा नाझीम गुल्ली. इथे बघू चेंडू पडा थोडासा मध्ये येतो. यष्टीरक्षक चेंडूच्या पाठीमागे येतो आणि मोठा गडी टिपला जातो. पहिला गडी तंबूत जातोय तो निश्चित आपल्याला बघायला मिळते. आणि अशा पद्धतीने प्रतीकचा पहिला गडी तंबूत पडतो आणि बाद होतो तो ॲलेक्स. मला जाऊ त्यानं खरी वाजले की 12. मला जाऊ त्यानं खरी वाजले की 12. मला जाऊ त्यानं खरी. ना 25
चला हॅट्रिक विकेट तुम्ही घेतलं तर 2500 रुपये, सूरज जसवाल आणि विकेट प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. आता बाकी येतो तो श्री नावाचा खेळाडू, हा मुंबई क्रिकेटमध्ये चांगल्यापणे क्रिकेट खेळणारा. आपण बघितलं लोकल क्रिकेटमध्ये मुंबईमध्ये खेळतात तेव्हा चांगली फलंदाजी केली या खेळाडूंनी, असंख्य मैदान गाजवली. आता आमच्या खाती आले उत्तर असं तुम्हाला सांगतोय श्री, सामना करतो नाझीम बुल्लीचा. आहा, इथे बाकी मोठा प्रहार, चेंडू टाकला जातो सरळ मिड विकेट डोक्यावर, ना 6 धावा. राजू पाटील आला नवस, राज साहेबांचा तो खास, राजू पाटील आला नवस, होते चर्चा गावा गावात. सरळ संख्या धावसंख्या 6 निवड, धावसंख्या होती ती 18 धावा. धावसंख्या होते तर चला राधे इलेव्हन आपण कॉलिंग करू. मला वाटते अर्धा तास झाला आपण हजर राहत नाहीये. राधे इलेव्हन आपण यायचंय. सागर इलेव्हनचं रिपोर्टिंग आम्हाला कधीच झालंय, 22 मिनिटं झालंय सागर इलेव्हनची रिपोर्टिंग झालंय. पुन्हा नाझीम गुल्ली थोडासा, आता बाकी राजेश सोरटे. तर 2 षटकं झाले आणि फलकात धावसंख्या लागल्या ती 18. 24 चेंडू आणि 52 धावाची आवश्यकता विजयासाठी. अतिशय मोठी रंगतदार बघा, टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठे रथी महारथी खेळ बघा. राजेश शेवटी आता बघा गोलंदाजी करतोय. हा गेंडू होता, चेंडू टटोला जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. तुषार रंडिवे हा खेळाडू बाकी तुम्हाला पाहायला मिळते. थ्रो करू एकदा, वॉट अ पिक अप अँड थ्रो, काय सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते रंडिवे यांच्याकडनं. धावसंख्या 1 निवडते आणि 19 धावा या फरकावर लागल्या. टेनिस क्रिकेट विश्वातलं जर मोठं आपण नाव घ्यायला पाहिजे मुंबई क्रिकेटचं, बादशाह ज्याला बाळासाहेब ठाकरेंनी पदवी दिली होती हिंदू हृदयसभेने, तो निश्चितच आपण विचार करतोय. तो म्हणजे पाहायला जातो एक मोठा खेळाडू. आपण बघितला होता उमेश मांजरेकर नावाचा खेळाडू, 1919 साली बाळासाहेब ठाकरे नाही त्याने 5-7 टूर्ना तेव्हा समालोचन करायचे माझे गुरुवर्य बाळसुब्रमण्यम सर आणि ओमनी बक्षीस दिली होती खेळाडू, तेव्हा पदवी दिली होती की टेनिस क्रिकेटचा मुंबई क्रिकेटचा बादशाह. एकदा आपण आपल्या षटकाला पण सुंदर गोलंदाजी आता आपण हाताळतोय. इथे बाकी चेंडू पण थोडासा खाली राहतो. बघा हा गोलंदाजात बघितलं की आर्म उपयोग करतो मलिंगा ज्याप्रमाणे करायचा. आपण मी खऱ्याने टेनिस क्रिकेटमध्ये सांगितलं की पवनसुत नवलीकडनं आपण एल पी म्हणायचं, लक्ष्मण पाटील ह्या गोलंदाज आपण पाहिलं तो 7वा 6वा आणि 8वा षटक टाकायचा आणि अक्षरशः 2 षटकामध्ये 6-7 7-7 धावा द्यायचं. असं एक मोठं नाव या पालघर तालुक्यातून घेतलं जाते. तसंच एक मोठं नाव बघितलं आज नुकतंच आपल्याला बघायला मिळेल, भगवान हे NDCCचे खेळाडू इकडे आले होते त्यांचं देखील मी कौतुक करीन. दैलू यांचं कौतुक करीन. त्यानंतर तुम्ही विचार करायला पाहिजे अमोल राऊत हा नरपडचा डहाणूचा खेळाडू, त्याचं कौतुक निश्चितच. प्रशांत अकरे, लक्ष्मण जयसन, लक्ष्मण पेस गोलंदाज, त्यानंतर हेमंत दा ह्यांचं कौतुक कोण विसरू शकत नाही. आणि आज जर आपण बघितलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आमच्या डहाणूचे खेळाडू देखील, प्रज्योत अंबिरे हा आमचा प्रॉपर डहाणूचा खेळाडू बघायला मिळतो. प्रीतम बारी हा देखील आमच्या डहाणू गावातला बिलॉन करायला बघायला मिळतो. असंख्य खेळाडू पाहायला मिळतात. इथे बाकी खोलवरचा टप्पा, इथे बाकी चेंडू जातो तो स्क्वेअर लेगच्या रिझनला. एक धावतो फरकावर लागलीच जाते आणि धावसंख्या 1 निवडते. तर खरोखरच गोलंदाजाचं अस्त्र कसं असावं, खेळंदाजाला कसं जखडून ठेवावं हे पाहायला मिळते या गोलंदाजाकडे. रजत यांच्याकडनं राजेश सोरटे हा सुंदर गोलंदाजी करतोय. राजेशचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं खरी, काय ॲक्युरेसी बघायला मिळते. श्री आता बाकी श्री ज्याने बघितलं नाझीम बोलीच्या पहिला चेंडू षटकार ठोकून आपलं खातं उघडलं होतं, त्या खेळाडूंकडे अपेक्षा केल्या जातात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू समोर फलंदाजी श्री. क्लास बघायला मिळतोय. मी जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा सांगितलं की या फलंदाजामध्ये गुणवत्ता आहे. असंख्य मुंबईची मैदानं ह्या फलंदाजाने गाजवलीत आणि बघता बघता 2 चेंडूमध्ये 12 धावा लावल्यात. एक बघितला म्हणजे लॉंगांच्या दिशेला षटकार, आता आपण पाहतोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला षटकार आणि फलका धावसंख्या लागते ती 27 धावा. श्री ऑन फायर, अतिशय मोठी मॅच आजच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळते. एका साईड दिग्गज खेळाडू आणि एका साईडला मुंबईचा जास्त भरणारे खेळाडू पाहायला मिळतात, ते म्हणजे प्रत्येक यांच्या ठंगातनं. आता बघितलं फरकात धावसंख्या लागते ती 27. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक गडी तंबूत परतला, आउट झाला तो ॲलेक्स. पुन्हा आपला षटकातला पुढचा चेंडू. इथे बाकी थोड्यासा चेंज ऑफ पेस करतो, चांगलं ओळखलं पेस ओळखलं, बॅटला फक्त दिशा दिली ते म्हणजे कव्हरच्या रिझनला, डीप कव्हरचा खेळाचं सेटक्शन करेपर्यंत फलकात धावसंख्या 1 निवडतो. धावसंख्या होती ती 28 धावा. अतिशय रंगतदार मोठे लढत बघायला, 70 धावा फक्त विजयाच्या करसाठी करायचे आणि 70 धावा या मैदानावर या फुलट्या चेंडूमध्ये खूप मोठी धावसंख्या नाही आहे. तुम्ही डोकं शांत ठेवलं, कॉन्सन्ट्रेशन यूज केलं आणि कॅल्क्युलेशन जर खेळलात तेव्हा बाकी 70 धावा तुमच्या आवाक्यामध्ये बघायला मिळतात ह्या प्रत्येक संघाला. एकदा पुन्हा राधे इलेव्हन आलात का, चला कॉल करायचं यायचं आहे. राधे इलेव्हन संघाला मगातपासून मी कॉलिंग करतो, आपली हजेरी काही आपल्याला भेटत नाही आहे. सागर इलेव्हन संघाचे खेळाडू मागील 28 मिनिटं झालीत की ते आम्हाला हजेरी येऊन दिलेत. चला राधे इलेव्हन यायचं आपण नाणेफेकीसाठी. आता बघी पुन्हा गोलंदाजी करून समोर फलंदाज बघायला मिळतो. डावखुरा फलंदाज निश्चितच खूप नावाजलेला फलंदाज पाहायला मिळतो. निश्चित तुमच्यासमोर रजत
बॅकफूटला गेला, चेंडू खेळायचा, पूल करायचा, बॅटीवर काही व्यवस्थित येते जातो तुम्ही फाईन लेग त्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण करेपर्यंत फरकाचा हो हो खराब कॉलिंग, धावबाचा चान्स सुटतोय बघू, इथे धावबाचा धोको पाहायचा आहे आणि मोठा गडी तांबूत परतोय, बाद होतोय तो बाकी इथे रजत बाद होतोय, मोठा झटका बसतोय बाकी आता प्रत्येक संघाला. Jay Lucky. Hatta Savan ki ghata. Hatta Savan. Radhe 11 na aega. Chalo Ajit Pade apne ikade yaayche apna nan sir thamba ikade nane fek kele jail apna Sagar Eleven che karna jayche ata baki karna thar alele te mhanje Radhe 11 sangache naiga karna thar alele yes ata baki jato Bilal se भिवंडीचं मोठं नाव दिला क्रिकेटपटू हा तुम्हाला बघायला मिळतो, असंख्य मैदान ज्याने आपल्या नावावर केलीत आज बाकी त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जाते. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला मैदानावर पाहायला मिळते. डहाणू आमदार चषक पहिल्यांदाच इथे भरलं गेलंय आणि कृष्णाचं सांगितलं की प्रेक्षकांचं पहिलं त्यांनी कौतुक केलं की या उन्हामध्ये देखील आमचा खेळ पाहण्यासाठी लोक येतात. बघा ही खेळाची एक विशेषता, ही खेळाची रणनीती आणि खेळावर प्रेम करणारा व्यक्ती हा बघायला मिळतोय आणि म्हणूनच तर कृष्णावर प्रेम करणारे जास्त जास्त लोक तुम्हाला बघायला मिळतात. एक मुलगाचा माझा मच्छीमार क्रिकेटपटू कृष्णावर सातत्यपूर्ण प्रेम करतो, जेव्हा जेव्हा त्याच्या इनिंग होतात तेव्हा दीपक भाऊ एवढ्या एवढ्या धावा काढल्या कृष्णाने काल केल्या मग त्याचे तू व्हिडिओ दाखवणार, बघा काय काय प्रेम करतात तो. नुकतंच आम्ही टुर्नामेंट पाहिले की त्याला फोटोग्राफी त्याची बक्षीस दिली, आता बाकी पुन्हा नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज येतो दिपेश, 18 चेंडू आणि 41 धावाची आवश्यकता. हा इथे बाकी बॅक फुटला गेला, चेंडू थोडासा बाहेर निघतोय, निर्धाव चेंडू हाताळला जातोय. दरम्यान संदीपजी थोडी इथे आगमन होते, आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय. काहीतरी कानमंत्र दिला श्री यांनी, 17 चेंडू आणि 41 धावाची आवश्यकता. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते प्रतीक बिटल्स आणि आमदार इलेव्हन यांच्यामध्ये. हा बाकी चेंडू पडल्यानंतर थोडासा हवेमध्ये कॉटन बॉलचा चार चेंडूच्या पाठीमध्ये थोडासा खेळ जातो, इथे जो काही झेल टिपला जातो चांगला झेल टिपला जातो आणि बॅक टू बॅक दुसरा गडी परत तिसऱ्या गडी तंबूत परततोय प्रतीक बिटल संघाचा. थँक्यू डीजे. तर आम्ही विनंती करतोय राधे इलेव्हन आणि सागर इलेव्हन या पण वेळ आपल्याकडे आहे आणि टॉस करण्यासाठी आमंत्रित करतोय आम्ही. सन्माननीय शंकर सिंग राजपूत सरांना आम्ही विनंती करतोय यायचं आपण टॉससाठी. शंकर सिंग राजपूत सर टॉससाठी यायचं आहे. सागर इलेव्हन विपक्ष आपण बघतो टॉस केला जाईल. डीजे थांबा एक मिनिट हा प्लीज प्लीज. वेलकम. या ठिकाणी राधे इलेव्हन विपक्ष कॉल कोणाचा असेल? सागर इलेव्हनचा कॉल आणि टॉस जिंकला इथे. बिलाल टॉस जीतने के बाद में क्या डिसीजन होगा? हम लोग पहले फील्डिंग करेंगे. और आपके साइड में कौन कौन खेल रहे हैं? हमारे साथ में सब भिवंडी के स्टार प्लेयर खेल रहे हैं, भावेश है, विवेक है, पवन है, सब अच्छा टीम है हमारा. कैसा लग रहा है भिवंडी और जो डहाणू का जो आपने सफर किया है उसके बाद में इस ग्राउंड को देख के कैसा लग रहा है? ग्राउंड काफी अच्छा है, फुल टॉस का बॉल है, बहुत मजा आएगी खेलने के लिए. तो यहाँ पर कितने रन तक रोकना चाहेंगे आप? ग्राउंड के हिसाब से हम लोग 60-70 तक रोकना चाहेंगे. और कौन से गेंदबाज होंगे जो पहले ब्रेक थ्रू देने में कामयाब होंगे? विवेक है, किरण है, भावेश है, हिमांशु है, सब अच्छे बॉलर है. टॉस आपने आ रहा है, अगर टॉस जीते तो आप क्या लेते? हम लोग भी बैटिंग ही करते थे कि सामने भी अच्छा टीम है तो ज्यादा प्रेशर नहीं लेना चाहिए बैटिंग में. कौन से आपके टीम में खिलाड़ी है? सोनू है, पंकज है, आज जरा थोड़े फॉर्म में है, देखते हैं अभी कैसा बैटिंग करते हैं. कितना रन से यहाँ पर आपको लगता है कि एक टफ फाइट मैच देखने को मिलेगा तमाम दर्शकों को? 60-70 रन होना चाहिए. तो बेस्ट ऑफ लक आपको. टॉस बॉक्स से इस समय रिपोर्ट है. राधे इलेवन टीम ऑन द टॉस एंड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. An opponent team has been invited for a batting. O to commentary box. 15 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता हवी आहे प्रत्येक बिल्डर संघाला. अतिशय मोठे रंगतदार लढत या मैदानावर तुमच्याकडे खेळले जाते आपण पाहतो. आमदार चषक डहाणू
इथे बाकी चेंडू हलक्या वेळ रोटेट केला जातो मिड विकेटच्या रिजनला शॉर्ट मिड विकेट गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षण करतो फलकावर धावसंख्या एक नाही वाढते. श्रीकडनं खूप मोठ्या अपेक्षा केल्या जातात ज्या पद्धतीने दोन षटकार मारलेत आल्या एक षटकार बघितला आपल्या मिड विकेटच्या रिजनला त्यानंतर पाहिला तो म्हणजे आपण कव्हरच्या रिजनला. आता बाकी 16 चेंडू आणि 14 चेंडू 39 तर 14 चेंडू आणि 39 जेव्हा काय हवं आहे जरा बघा त्यांच्याकडे जाऊ शकतो आपण कोण नसेल तर खेळाडू देखील जाऊ शकतो. चला घाई करा आपण काय हवं आहे ते त्यांना जाऊन द्या. ब्लोज हवं आहे. हा हा गोलंदाजीची धार बघायला मिळते पण नंतर चेंडू अजून थोडासा बाहेर काढला जातोय आणि हल्ली तो पाहिलं की टेनिस विश्वक्रिकेटमध्ये तुम्ही जर पाहिला तर निश्चितच तुम्हाला कट नसेल तर गोलंदाज टिकाव लागत नाही. प्रीतम बारी आपला बघा त्याने गोलंदाजी त्याचं काल मी इंटरव्ह्यू घेतला सांगितलं की दीपक खूप कट नसेल तर तुमचं काय बघत नाही किती रॅपिड टाका फलंदाज तोड तोडतोय. हा हा पुन्हा बाकी नाचवलं जातं ह्या गोलंदाजाकडे. दरम्यान षटक संपलंय. आता बाकी हवं आहेत 12 चेंडू आणि 39 धावा. तर प्रतीक बिटर्स काय हवं आहे तुमच्या स्त्री हाती घेऊन जायचं आपण मला वाटतं ग्लोव्ज मागतात ते. ग्लोव्ज हवं आहे त्यांना ग्लोव्ज. बारा चेंडू 39 धावा या मैदानावरती 12 चेंडू 45 धावा देखील चेंज झाल्यात. शेवटच्या षटकात 24 धावा देखील निघू शकतात. हा चेंडू असायचं तुम्ही रुटेट केला चेंडू कन्वर्ट केला की षटकार बघायला मिळतो. टायमिंग व्हायला पाहिजे पण खरोखरच एका साईडला आपण बघतोय तो म्हणजे कृष्णा सातपुत विश्वास सागरला बघितलं तो म्हणजे मुन्ना शेख एका साईडला बघितलं तो म्हणजे योगेश असंख्य असे नामवंत क्रिकेटपटू ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला भागवंत घ्यायला बघतात. आज डहाणूच्या प्रेमामध्ये पाहिलं आणि सांगितलं कृष्णाने की या मैदानावर फक्त मी मैदान बघण्यासाठी मला फुल टचचे आमचे जे मालक आहेत ते घेऊन आले होते पण इथे बाकी आज सातत्यपूर्ण खेळायला पाहायला मिळेल. आता बाकी गोलंदाजी हाताळतो तुषार रणदिवे हा नक्की एक चांगला गोलंदाज. हा वर्ष खूप पद्धतीने चांगल्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चांगल्या ठिकाणी गोलंदाजी आपण जे पाहिला आहे यूट्यूबच्या माध्यमातून आपण ज्या मॅचेस बघतोय 12 चेंडू आणि 39 धावा. 12 चेंडू आणि 39 धावाचे आता पूर्ण मोठी जी जबाबदारी आहे ती श्री नावाच्या फलंदाजावरती जे काही करणार आहे तो त्याच्यावर त्याच्याकडून मोठ्या खूप अपेक्षा पाळल्या जातात. प्रतीक बिटर्स यांच्याकडनं आपण जे बघतो चांगला एका साईडला मुंबईचा संघ बघायला मिळतो आणि एका साईडला एक व्यावसायिक संघ जे पाहायला मिळतो व्यावसायिक क्रिकेट पुढे ज्यांना आपण बघितलं जाते टेनिस क्रिकेटच्या विषय माध्यमातून तो तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळला जातो पहिला चेंडू हाय बॅटची एज घेऊन चेंडू जातोय. बघा काय तसे चेंडू खाली ठेवण्याची किंमत जे बघतोय ना आपण ते खरोखरच कन्वर्ट करायला पाहिजे. डीप टाकला जातोय म्हणजे आतमध्ये खोलवर टप्पा टाकला जातोय. कोणत्या पण ओव्हर फिश कोणत्या पण रूम शॉर्ट ऑफ लेन असं बघत नाही कारण पाहिलं की दोन्ही फटके त्याचे होते एक शॉर्ट ऑफ लेनचा आणि कव्हरच्या रिझनला थोडासा रूम भेटला होता. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हा इथे बघा चेंडू कन्वर्ट केला जातोय तो यावेळेला बघी पॉईंटच्या रिझनला. इथे बघा धावसंख्या फक्त एक नाही वाढते आणि धावसंख्या होते ती 32 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्ही मैदानावर बघ. यानंतर बाकी तुम्हाला बघ राधे 11 विरुद्ध सागर 11 असा सामना बघायला. राधे 11 संघाने जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी घेतलाय. क्षेत्ररक्षण करावं लागणार तर सागर 11 संघाला. दोन्ही साईडला बघितलं राधे 11 म्हटलं एका साईडला पूर्ण भिवंडीची साईड आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. निश्चितच आगरी मुसलमान मॉमेडन माझ्या समाजाचे खेळाडू तुम्हाला जास्तीत जास्त तिकडे पाहायला मिळतील की भिवंडी म्हटलं की निश्चित तिथून बिलॉन करतात आणि सागर 11 म्हटलं की ही देखील आम्हाला मुंबईची साईड तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आजच्या दिवसातले रथी महारथी खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. यानंतर बाकी अजून एक संघर्ष आहे तो म्हणजे गणेश प्रतिष्ठान न वाईड बॉल होतो इथे धावसंख्या एक नि वाढते धावसंख्या पोहोचायची 33 धावा या फलकावर लागल्या जातात. विजयासाठी 70 धावा वाटलं होतं की सोपं आव्हान या मैदानापुढे आपण तुमच्याकडे कलात्मक गोलंदाजाचे आणि ज्यापर्यंत गोलंदाजावर तुमचं वैभव साम्राज्य असते अशा पद्धतीने 70 धावा देखील खूप आटोक्यात करू शकतात. आहा हा हा बॅटीतून रूम मॅला समोर चिरू टाकणार 6 धावा हा एकमेव कॅच घेतला. आपण यायचं इकडे 200 रुपयाचं कॅच आशापुरा ज्वेलर्सकडून दिलं जाईल. आपण यायचं इकडे या आणि 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. प्लीज प्लीज लाजू नका आहे ते 9 चेंडू आणि 31 धावा 200 रुपयाचं पारितोषिक आहे आपल्याला आशापुरा ज्वेलर्सकडनं. आपण इथे बाकी येऊन ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. आशापुरा ज्वेलर्स शंकर सिंग राजपूत हे आमचे मालक आहेत आशापुरा ज्वेलर्सचे. त्यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक बाहेर तुम्ही 2000 कॅच घ्यायचं आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू इथे बाकी बॅट वरून गेली एक काढ ना आवाज 8 चेंडू आणि 31 धावाची आवश्यकता हवी आहे ती तुम्हाला विजयासाठी. सर्व काही जे असणार ते स्त्रीवर अवलंबून असणार आहे. निश्चित स्त्रीवर सगळी जबाबदारी ह्या श्री नावाच्या फलंदाजीवर आहे. इथे बाकी चेंडू केला जातो स्ट्रेट ड्राईव्ह सर चेंडू जातो सीमा पलीकडे
नाही इथे बाकी झेल पकडला जातोय, थोडासा मी शॉट लागला जातोय आणि एक सोपा झेल करून पकडला जातो कृष्णापूरच्या हातपारामध्ये। तर आता बाकी सामना सहज जातोय तो निश्चितच आमदार इलेव्हन संघाकडे, जिथे आपण व्यवसाय क्रिकेटपटू बघतोय, जिथे त्याने पुणे गाजवलं, सोलापूर गाजवलं, नगर गाजवलं, असे बिलॉन करणारे क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आणि खऱ्या अर्थाने आमचं डहाणूचं वैभव जर सांगायचं असेल तर निश्चितच प्रीतम बारीला आपण पाहिजे, प्रज्योत अंबिरेला बघायला मिळतोय, त्यानंतर तुम्ही जर विचार केला तर निश्चितच आम्हाला अच्छू बारी बघायला मिळतो, अजून जर तुम्ही विचार केला तर राकेश प्रभू या खेळाडू बघायला मिळतो, हा पालघर बिलाग, त्यानंतर विचार केला तर करण मोरे ह्याच्याकडून विचार करतात, वामन रावरे ह्यांना विचार करतो, हे बिलॉन करतात। तर निश्चितच पालघर आणि डहाणू तालुकून असंख्य खेळाडू आज बिलॉन करतात। करण मोरे म्हटला की अतिशय चांगली फलंदाजी त्यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळते, प्रीतम बारी म्हटलं की एक अष्टपैलू खेळाडू, प्रज्योत अंबिरे म्हटलं की गोलंदाजी धार बघायला मिळते, राकेश प्रभू म्हटलं की चांगले अष्टपैलू बघायला मिळते, अच्छू अंबिरे म्हटलं की चांगली फलंदाजी तुमच्याकडे पाहायला मिळते, अच्छू बारी, तर अशा असंख्य नामवंत क्रिकेटपटू या डहाणू तालुक्याने तुम्हाला क्रिकेट विश्वात दिलेत। आता बाकी 7 चेंडू आणि 31 धावा, आता बाकी नवीन फलंदाज गेला तो राहुल नावाचा नवीन फलंदाज, तर काय गोलंदाजी हटायला पहिले हटवली ते म्हणजे निश्चितच राजू सोरटे, दुसरी गोलंदाजी टाकली ती थोडीशी महागडी पडली नाझीम बुल्लीकडनं, त्यानंतर तिसरा गोलंदाज होता तो दीपेश, तो षटक चालला, खूप चांगली गोलंदाजी टाकली त्याने, फक्त नाझीम गुल्ली हा थोडासा महागडा पडला। पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, हा इथे बाकी चेंडू टटला तो कवरच्या रिझनला, इथे बाकी एक्स्ट्रा कवरचा खेळ क्षेत्ररक्षण करेपर्यंत फरकावर धावसंख्या 1 वाढते, तर बिलकुल एक दुःखे से रन बनला, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट म्हणावं लागेल, बघता बघता धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या पोचते 41 धावा या फरकात, आता बघी 6 चेंडू आणि 29 धावाची आवश्यकता। ओहो इथे बाकी पुन्हा यष्ट्या उद्ध्वस्त होतात, खरोखर चांगली गोलंदाजी दीपेश यांच्याकडनं बघायला मिळाली, दुसरं षटक थोडंसं महागड पडल्या तर चिंता निर्माण झाल्या होत्या त्या निश्चितच आमदार इलेव्हन संघाकडनं, पण निश्चित शांत स्वभावाने कर्णधार पण सांभाळताना आणि आपल्या नेहमीच संघाला बघताना आपण असंख्य वेळा बघितलं की कृष्णापदपूर जेवढा शांत राहतो ना तेवढ्याच पद्धतीने त्याचा आक्रमक मनामध्ये बघायला मिळतोय आणि असंख्य चांगले चतुर गोलंदाज त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता बाकी 5 चेंडूमध्ये 29 धावाची आवश्यकता विजयासाठी आपण जो सामना बघतोय तो निश्चितच आमदार इलेव्हन जो प्रत्येक बिट्स यांच्यामध्ये सामना बघतोय, 5 चेंडूमध्ये 29 धावा या विजयासाठी हवा आहेत। कालच निश्चित सांगेल की आम्हाला बघितल्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या ते म्हणजे आदेश राऊत यांच्याकडे तुम्हाला सरवलीकडनं बघायला मिळेल, त्यानंतर अनिल घरत हा पालघर तालुक्याचा नावा दिला, पण त्यांनी देखील आम्हाला शुभेच्छा दिल्या ह्या संघासाठी, अपोलो चिंचणी गोडच्या खेळाडूंनी मिळाल्या, दांडी मित्र परिवार ह्यांच्याकडनं शुभेच्छा मिळाल्या, डहाणूकडून मिळाल्या, आझारीन पालघरचे माझे जुने खेळाडू आहेत त्यांच्याकडे देखील शुभेच्छा दिल्या गेल्या, ओंकार पालघर हा जुना संघ आहे त्याच्या एका खेळाडूकडे देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा, खूप सुंदर आयोजन तुम्ही इथे केलं आहेत आणि खरोखरच कौतुक करायला पाहिजे आयोजनाचं, अशा शुभेच्छा मेसेज असंख्य माझ्याकडे कालपर्यंत पोहोचवलेत। आता बाकी पुन्हा गोलंदाज होतो आणि फलंदाजी नवीन फलंदाज गेला तो अनिकेत, अनिकेत म्हटलं की आम्ही अनिकेत राऊत बापेरावने बघतोय, जो निश्चित SP संघाकडे खेळणारा आपण गोलंदाज पाहिजे पालघर तालुक्यात बिलॉन करणारा, इथे बाकी चेंडू टटवला जातो, इथे बाकी एका पायात थांबवला जातो, इथे बाकी लावांचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जातोय, क्षेत्र शेवटपर्यंत फरकात फक्त धावसंख्या 1 वाढते आणि धावसंख्या होती ती बाकी 42 धावा। तर निश्चितच खरोखर चांगली गोलंदाजी वापरेल, 1600 लक्ष म्हणत होते दर्शक की 70 धावा जर काय होऊ शकते, पण मी म्हटलं की चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते, फक्त एकच फलंदाज आपण पाहिला आहे, इथे पण एक धाव निघते की तो म्हणजे श्री ज्याने प्रतिहल्ला चढवला, 3 षटकार त्याच्या बॅटिंगतून आपण पाहिले, पण एक भागीदारी रोटेट करता आली नाही, एक चांगली भागीदारी झाली असती 30-40 धावाची सामना विजय करू, आणि त्यानंतर एखादा 2 खेळाडूने कमीत कमी 15-15 धावा जरी फटकावले असता तर बाकी सामना जिंकण्याचं काम त्यांच्यावर झालं, इथे बाकी पुन्हा गोलंदाजी करत आहे, हा इथे चेंडू जातोय तुम्ही निश्चितच निर्धाव चेंडू रिव्हर्स स्वीप तुम्ही खेळणार, तो वाईट पद्धतीने बघणार, आता आधुनिकरण क्रिकेट तुम्ही पाहतात की कशा पद्धतीचे नवीन नियम तुम्हाला बघायला मिळतात, तर निश्चितच एक मोठी मॅच आजच्या दिवसात 70 धावामध्ये देखील आपल्या नावावर कौली जाते, ते आमदार चषक निश्चितच म्हणजे सातपुते, त्यानंतर आपण विचार करतो की मुन्ना शेख हे खेळाडू खेळत असताना आता बाकी बघूया किती चेंडू आणि किती धावा हव्यात, 1 चेंडू आणि 27 धावा,
तो निश्चितच विजयी पथावर तो म्हणजे आमदार इलेव्हन संघ. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू, इथे बघा चेंडू खेळला जातो कव्हरच्या रिझनला, क्षेत्रक्षण पुन्हा होते की पाहिजे, एका धावेवर फक्त 26 धावाने तुम्ही हा सामना विजय होतात. आता बघी जाणार आहोत निश्चित आपण समालोचक कक्षाच्या माध्यमातून जोडणार तो अजित पाटील आणि पुढचा आपण सामना बघणार आहे तो राधे इलेव्हन विरुद्ध सागर इलेव्हन असा. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडू विनंती असेल की आपण मैदान उतरा आणि 12वा खेळाडू आमच्या समालोचक कक्षावर यायचं आहे. येतो बघा कॅच कोणी घेतला त्याने इकडे यायचं आहे. 200 रुपयाचं पारितोषिक दिले ज्या खेळाडूंनी, बाहेर प्रेक्षक आहेत, त्यांनी कॅच घेतला तर कृपया मैदानावरती यायचं आहे. प्लीज प्लीज ज्याने कॅच घेतला त्याने आमच्या इथे यायचं. आमच्या कॅमेरामध्ये शेवटचे 200 रुपयाचं पारितोषिक अशा पुरा ज्युअर यांच्याकडे तुम्हाला देण्यात येईल. एका हातामध्ये कॅच घेतलं तर बाकी रोनक प्लाऊड ह्यांच्याकडे तुम्हाला. आता आपण जोडणार आहोत तेच मॅन ऑफ द मॅच. षटकार कोणी मारवत आहे संघाकडनं? 3 षटकार ठोकलेत.